पूर्वा जास्त शहाणी समजतेस का स्वतःला? आईपेक्षा मोठी झालीस आता? अगं पण मम्मा मी काय केलंय? अनन्या काल आली आहे या घरात, तिच्या बरोबर मिळून तू माझ्या विरुद्ध कट रचतेस, लाज नाही वाटत तुला? पण मग तू का वागलीस काकुशी असं? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. हे बघ पूर्वा, अरुचं आणि माझं कधीही पटलेलं नाहीये आणि कधी पटणारही नाही, आणि आमच्यात जे आहे ना ते आम्ही आमचं बघू. तुला किंवा अनन्याला मध्ये पडायची गरज नाहीये, त्यामुळे तूही लांब राहा आणि त्या मूर्ख अनन्यालाही सांग की लांब राहा म्हणून. मला अक्कल नका शिकवू दोघी. मम्मा पण कालपर्यंत अनन्या वहिनी तुला खूप आवडत होती ना? आय मीन तू तिच्यासाठी काकूशी भांडलीस, मग आज अचानक ती तुला मूर्ख वाटायला लागली? जास्त तोंड चालतंय तुझं. हा हे बघ, त्या दरिद्री अरुची बाजू घेऊन माझ्याशी भांडणारी मुलगी मूर्खच असू शकते. अगं तसं नाहीये ग मम्मा, तू विनाकारण काकूचा इन्सल्ट केलायस. ते कुणालाच नाही आवडणार. कोणाला काय आवडतं आणि काय नाही आवडत त्याने मला फरक पडत नाही. मला नाही आवडत तिचं कळकट राहणं, सिमरनलाही नाही आवडत, आणि खरं तर अनन्यालाही नाही आवडलं पाहिजे. आणि अनन्या तर मम्मीजींच्या प्रत्येक गोष्टीत हांजी हांजी करते. तेच मला तर आता इरावतीवरच डाऊट यायला लागलाय. अनन्याला श्रीमंत सवयी लावल्यात की नाही काय माहित. अनन्या म्हणजे श्रीमंत लोकांना लागलेला कलंक आहे, कलंक. माझ्याशी अशी वागते ती. मी पुढाकार घेतला म्हणून तिचं आणि अथर्वचं लग्न होऊ शकलं हे विसरली आहे का ती? एवढ्या गडगंज श्रीमंत घरातली मुलगी असूनही अशी अशी टिपिकल वागतीये ती. म्हणूनच अथर्वला आवडली वाटतं. मला वाटलं होतं अनन्या या घरात आली की आपली टीम स्ट्रॉंग होईल, पण नाही. अरुची साथ देऊन आणि तिच्या मागे मागे करून स्वतःचीच व्हॅल्यू डाऊन करून घेतेय ती. मला नडली अनन्या, मला. तुला माहित नाहीये अनन्या तू कोणाशी वाईटपणा घेतलायस ते. बच्ची आहेस तू अजून. मी ठरवलं ना तर एका झटक्यात सगळं इकडचं तिकडे करू शकेन मी. खूप मोठी चूक केलीयस तू, खूप मोठी, आणि चुकीला माफी नाही. आता तुला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. यारू माझा ग्रीन टी दे. मम्मीजी माझी कॉफी रेडी आहे का? काकीजी तुम्हाला एक सांगू का? काल रात्री ना मी ड्रीम मध्ये शिमलाला फिरायला गेले होते. मनप्रीत प्राची सांगत होती ना त्या दिवशी की बर्फ पडतोय तिकडे, त्याचंच ड्रीम आलं मला. कोण ते मी आताही तुझ्या अंगावर पाडू शकते. फ्रीझर मधनं आणते आईस ट्रे आणि टाकते तुझ्या अंगावर. अगं बर्फ हवा तर स्वित्झर्लंडला जा ना, शिमलाला कसली जातेस? ए अरू माझी ग्रीन टी दे ना ग. तुमची कॉफी आणि तुमचा ग्रीन टी. थँक्यू. अरे वा, अरुने चांगलंच कामाला लावलेलं दिसते. आता नवीन सुनेवर जबाबदाऱ्या टाकल्यात म्हटल्यावर सासू फक्त आराम करणारे असं वाटतंय, नाही का? नाही नाही असं काही नाहीये, उलट सगळ्यांनी कामं वाटून घेतली तर बरं पडेल ना, म्हणजे कोणा एकावर बर्डन नाही येणार म्हणून. पण अनन्या मम्मीजी आहेत कुठे? त्या वॉकला गेल्यात जरा. वा, नवीन सुनेला कामाला लावून सासूबाई मॉर्निंग वॉकला गेल्यात, चांगलंय. अहो नाही, मीच म्हटलं त्यांना जरा मॉर्निंग वॉकला जाऊन या म्हणून. आधी अटलीस्ट त्या योगा क्लासला यायच्या ना, तेवढाच योगा व्हायचा. पण आता सगळंच बंद आहे म्हणून मी म्हटलं जरा मॉर्निंग वॉक करून या, तेवढाच एक्सरसाइज. अथर्व, हे अथर्व. आई. हो आई, काय झालं तुम्हाला? अगं रस्त्यावर पडल्या. मी उचललं त्यांना पण त्यांना पाय नाही टेकवत आहे, खूप लागलंय. गॉड, सू झाली का? या ना तुम्ही, या बसा. सावकाश सावकाश.
खड्डा दिसलाच नाही अगं, पाय मुरगळला माझा. नशीब बंधनातही होत्यामुळे इथपर्यंत तरी पोहोचले. थँक्यू काकू. अथर्व काय झालं? अरे अरे पडले रस्त्यात. कशी काय? अरे काही नाही, फार काही नाही झालंय, पाय मुरगळला. अरे बापरे, खूप खूप दुखत आहे का? हा तुला पाय उचलता येतोय? हा डॉक्टरांना बोलवू का मी? नाही नाही, कशाला, स्प्रे मारून बघू बरं वाटेल. मग नाही वाटलं तर बोलवू डॉक्टरना. अहो आई बघा ना, सूज वाटतीये, आपण जाऊन येऊया ना डॉक्टरांकडे, बघू काय म्हणतात ते. नको अगं, नको म्हणते ना मी, खरंच नको. अगं जा अरू डॉक्टरांकडे, घरगुती उपाय केलेस तर वेळ लागेल बरं व्हायला. डॉक्टरांनी औषधे दिली ना तर लगेच बरी होशील, जा. हो आई, आणि जर का ते लिगामेंट इंजुरी झाली असेल ना तर नंतर खूप त्रास होईल तुला. मी बोलवतो डॉक्टरांना. मी निघते आता. तुम्ही खरंच देवासारख्या धावून आलात, थँक्यू. तुम्ही पडायचं आणि आम्ही सावरायचं, बहुतेक आपल्या नशिबातच दिसतंय ते. हो थँक्यू थँक्यू, या. येत आहे डॉक्टर. निघते हा मी. काकू थँक्यू परत एकदा. काळजी घ्या. काय करू, नीट बघून चालायचं ना. गेल्या वेळेस सुद्धा योगा करताना पाठ दुखवून घेतली होतीस, आठवतंय ना किती प्रॉब्लेम झाले होते आम्हाला. आता पुन्हा बेडवर पडून राहिलीस तर घरची कामं कोण करणार? आता पुन्हा ब्रेकफास्ट मला वाटते बाहेरूनच मागवावं लागेल. काकू अगं. अथर्व ये ना, आपण आईंना आतमध्ये रूम मध्ये घेऊन जाऊया, म्हणजे पाय पसरून बसतील ना बरं वाटेल. या आय्या. हळू 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 दुखतय का? हा म्हणजे टेकवता नाहीये पाय. एक नंबरची आळशी आहे अरू. कामं करायची नसतात ना म्हणून अशी कारणं काढते. आता ब्रेकफास्ट जेवण हे सगळं कोण करणार? ए सिमरन, एक आयडिया आहे. गरू पडले ना त्यातही आपला फायदाच आहे. कसला फायदा काकीजी? अगं सिमरन, आपल्याला हवी असलेली गोष्ट कुठल्याही परिस्थितीत मिळवता आली पाहिजे. संकटात संधी कशी शोधायची हे माझ्याकडून शिक. अहो फारच सुजलंय की. अरे अथर्व काय डॉक्टर काय म्हणाले? फ्रॅक्चर नाहीये नशिबाने, कमीत कमी एक आठवडा रेस्ट घ्यायला सांगितले आणि पायावर अजिबात वजन पडू द्यायचं नाही आणि कमीत कमी उठायचं आणि चालायचं. आपले डॉक्टर नेहमी जास्तच सांगतात. अहो एवढं काही नाहीये, दोन दिवसात खरंच बरं वाटेल मला. तू डॉक्टर आहेस का? तू डॉक्टर आहेस का? मग डॉक्टर सांगतील ना ते गपचूप ऐकायचं. उगाच तब्येतीच्या बाबतीत स्वतःचं डोकं चालवायचं नाही. हा नाही तर मग काही झालेलं नाही हो, मला काही होत नाहीये असं म्हणून लागशील लगेच कामाला. आणि जे दुखणं चार दिवसात बरं होऊ शकतं ते चार महिन्याची घडेल. कळेल मग. त्याच्यामुळे आई तू प्लीज रेस्ट कर. आता आराम काय कर, कामं कोण करणार आहे घरातली? मग अहो मी आहे ना, मी करेन. नाही तुला तुला जमणार आहे का? सवय नाही आहे तुला या सगळ्या कामांची आणि नवीन आहेस तू घरात. हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग. अथर्व कर्णिक का? हो बोलतोय. सर मी dreamyourjob.com वरून बोलतेय. हा बोला ना. सर तुम्ही आमच्या साईटवर रजिस्टर केलंय ना? हो.
सर तुमचा रेझ्यूमे आमच्याकडच्या एका रिक्वायरमेंटसाठी सुटेबल आहे. सो त्या कंपनीच्या जॉब इंटरव्ह्यूसाठी तुमचं नाव शॉर्टलिस्ट करण्यात आलंय. तुम्ही इंटरेस्टेड आहात ना सर? हो येस ऑफकोर्स. कुठली कंपनी आहे? सर मी तुम्हाला कंपनीचे सगळे डिटेल्स ऍड्रेस आणि इंटरव्ह्यू लेटर ना मेल करते. तुम्ही 12 वाजेपर्यंत अंधेरीला पोहोचू शकाल का? हो हो चालेल नक्की. ग्रेट सर, ऑल द बेस्ट. थँक यू. या थँक यू, थँक यू सो मच. एक्सलेंट. यु नो तू कोणताही रोल चांगलाच करतेस का? माझ्या बहिणीचा असेल. नाही तर dreamyourjob.com टेलिफोनिक ऑपरेटरचा. वा थँक यू. हा पण हे सगळं मी फायनली तुझ्या बायकोचा रोल मिळावा ना म्हणून करते. हो स्वीटहार्ट कम. पण मला सांग, अथर्वने तुझ्या मित्राच्या कंपनीत इंटरव्ह्यू दिल्याने तुला कसा फायदा होणार आहे? रिचा, फायदा आपल्याला आपणहून कधीच होत नाही, तो आपल्याला करून घ्यायचा असतो. आणि अथर्वच्या या सिच्युएशनचा फायदा कसा घ्यायचा हे मला बरोबर माहिती. इंटरव्ह्यू त्याने कुठलाही देऊ द्या, पण जॉब त्याला कुठला मिळेल ते मीच ठरवणार. ही अनन्या अशीच वागत राहिली ना तर चुकून माकून अरुणाला आवडायला लागेल. मग हिला या घरात आणण्याचा काय उपयोग? देविका, तुझा सगळा गोडवा आणि चाम वापर आणि हिला आणि अरुणाला एकमेकींच्या विरोधात उभं कर. जमताय का? हा हो ऑलमोस्ट होत आलंय. कधी कधी मला वाटत उगाच पुढाकार घेऊन ना तुझं आणि अथर्वच लग्न लावून दिलं. का असं का म्हणताय तुम्ही? अगं बघ ना, तुला तुझ्या घरी एकाही कामाला हात लावायची सवय होती का? नाही ना. इथे किती राबावं लागतंय तुला बिचारी. ऍक्च्युली काकू, मला आधीपासूनच या सगळ्या कामांची आवड होती. असं काही नाही की मी राबते, हे तर काय जनरल काम आहे. आता मला तो चान्स मिळतो एवढंच. एक मिनिट. सॉरी. कम ऑन अनन्या, अगं कधीतरी एखादं काम असेल तर ठीक आहे, पण आपल्यासारख्या श्रीमंत घरात वाढलेल्या मुलींनी हे असे कष्ट करून ना आपली एनर्जी वेस्ट नाही करायची. हे बघ, आपण आपलं लाईफ मस्त जगायचं, स्वतःला मेंटेन ठेवायचं, छान दिसायचं, पार्टीज करायच्या. अगं आपल्याकडे नशिबाने पैसे असतील तर आपण हे सगळे स्वतः कष्ट नाही करायचे, त्यासाठी आहेत दुसरी माणसं. आणि अरुचं काय, भांडी घासून घासून तिचे हात रफ झाले, तिला सगळी सवय आहे आणि तिला चालतं. आपण असं काही नाही करायचं, आपण सरळ मेट ठेवायची. आणि तुला माहितीये, अरुला तिच्यासारखीच राबणारी, सतत राबणारी सून हवी होती. म्हणून तू हे असं सगळं करू ना तिच्या अपेक्षा जास्त वाढवू नकोस, पस्तावशील. नाही काकू, असं काही नसतं. मला नाही वाटत तसं होईल. नाही, आणि ज्यांना जे आवडतं त्यांनी ते करावं.
आईंना ही सगळी कामं करायला आवडतात म्हणून त्या करतात आणि त्या कोणावर काही जबरदस्ती नाही करत आणि कोणाकडनं कसली अपेक्षाही करत नाही. हे तर मला आवड आहे म्हणून मी करते. त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी फोर्स केलं म्हणून असं काही नाही. आणि हो, तुम्ही म्हणताय मेड ठेवायची, पटतंय मला. म्हणजे आपल्या सोयीसाठी म्हणून मेड ठेवूया ना, पण घरातलं काम करण्यात कमीपणा वाटतो म्हणून मेड ठेवली तर ते मला फारसं पटत नाही. म्हणजे तसं करू नये. आणि आता आईंना बरं नाहीये तर आपण त्यांना मदत करणं आपलं काम. अगं मी तेच म्हणते, हे असे सगळे विचार करू ना, जास्त मदत करत जाऊ नकोस तिला, नाहीतर सारखी कारणं काढून आजारी पडायला लागेल, सगळे कामं तुझ्यावर ढकलायला लागेल, बघ तू. नाही मला वाटत असं का, जर त्यांना असंच करायचं असतं तर त्यांनी आधीच केलं असतं ना. तसा स्कोप खूप होता त्यांना हे करायला, पण त्यांनी तसं नाही केलं. इनफॅक्ट त्या मला कुठलंच काम करू देत नाही. हे बघ अनन्या, तू भोळसटपणा करतेस. तुला माहित नाहीये इथली इक्वेशन्स वेगळी आहेत. असतील ना, तुमची इथली इक्वेशन्स वेगळी असतील, पण काकू मला माझी इक्वेशन्स तयार करायची. या घरात मला माझी नाती तयार करायची. आणि माझ्या नशिबाने मला एक छान जॉईंट फॅमिली मिळाली. ते छान एक्सपिरियन्स करायचंय मला. एनिवे आय थिंक उपमा झाला. आय गेस तयार आहे. लक्ष देऊन कर ना काम. या बघा मॅडम, माझ्या कामाच्या वेळेला मला किचकिच केलेली आवडत नाही आणि मी आधीच सांगितलं होतं माझ्या कामावर कुणी वॉच ठेवायचा नाही म्हणून. पण नीट काम करतेस की नाही बघायला नको. एवढं वाटतं मग तुम्हीच करायचं ना, मला कशाला ठेवले. ए अगं तिला जमत नाहीये ना आता. होय ना, मग मला बोलायचं नाही तर मी चालले काम सोडून. नको नको यारू, ए जाऊ दे ना ग. अगं चुकून धक्का लागला असेल तिचा आणि तसंही ते जुनं होत. जाऊ दे, तू कर. हा सुगंधा, ते पुसायचं राहू दे आता. तू भांडी करून घे ना आतली. हा आणि तो कप घेऊन जातेस. अरू अगं नाही आवडत अशा बायांना आपण इंटरफिअर केलेलं. नाही तुझा पाय मोडलाय, तुला आराम करायचा आहे ना, मग कशाला या सगळ्यात लक्ष घालतीयस. बायका नीट स्वच्छ नाही करत आपल्यासारखं, म्हणून म्हणत होते मी घरात काम करायला बाई नको म्हणून. अगं पण थोडं 19-20 होणारच. या अशा बाया काय तुझ्यासारखं काम करणार आहेत का? नाही ना, म्हणून काय आपण कटकट करायची का यांच्यावर? अगं कंटाळतात त्या अशाने. हे अनन्या मला एक सांग, तुमच्या घरी एवढे नोकर चाकर असतील, तुझी मम्मा पण त्यांच्यावर लक्ष ठेवून असते का? नाही, मम्माला फार कामं असतात त्यामुळे ती नाही इतकं लक्ष देत. आम्ही रिकाम टेकडे घरी बसून असतो. अहो आई, मला असं नव्हतं म्हणायचं. नाही नाही, कळलंय मला काय म्हणायचं होतं. विक्रांत, नितीन बोलला की त्या अथर्व कर्णिकचा इंटरव्ह्यू चांगला गेला म्हणून. असेल, लोकांना इम्प्रेस करण्याची हुशारी आहे त्याच्याकडे, म्हणून तर अनन्याला पटवलं त्याने. चक्क तू त्याचं कौतुक करतोयस. स्वीडार्ट, नुसती पोरगी पटवून आणि इंटरव्ह्यू देऊन काहीच होत नाही. कडकी असली की लडकी टिकत नाही. आणि इंटरव्ह्यू मध्ये कितीही इम्प्रेस करू दे पण जॉब मिळालाच नाही तर कडकी कशी दूर होणार? अरे पण जर तो खरोखर एलिजिबल असेल तर त्याला जॉब द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. स्वीडहार्ट, मला अथर्वचे प्रॉब्लेम
सोडवायचे नाही आहेत, वाढवायचे आहे. आता बघ, मी त्याला तंगवणार, 10-10 वेळा त्याला फोन करायला लावणार, वाट बघायला लावणार, त्याला आधी होप्स देणार आणि मग काढून घेणार, त्याचा पीस ऑफ माइंड घालवणार, रडवणार मी त्याला आणि मग मज्जा बघणार. मी अनन्यासाठी पिसाटल्यासारखा फिरलो आणि तो शांतपणे येऊन तिला घेऊन गेला. आता मी ह्याला नोकरीसाठी फिरवतो का नाही ते बघ तू. तू बदललाय सा जगदीश. मी हल्ली चक्क माझा ऐकतोस वगैरे, सारखा ऑफिसच्या कामात नसतोस. मला वाटलं नव्हतं तू अथर्व आणि अनन्याच्या लग्नाची पार्टी करायला एवढ्या लवकर तयार होशील. इरा, मला नेहमीच तुझं म्हणणं पटत नाही असं नसतंय. मला 100% मान्य आहे की अथर्व हे स्थळ अनन्यासाठी अजिबात योग्य नव्हतं. आपण त्याचा जावई म्हणून कधीच विचार केला नसता. माझं म्हणणं इतकंच आहे की अनन्याला 10 वेळा सांगून काही उपयोग नाही. जेव्हा तिला तिच्या डोळ्याने दिसेल ना, तेव्हा ती ते मान्य करेल. म्हणून म्हणालो की आपण ही पार्टी करूया. त्या पार्टीत ना तिला स्वच्छ दिसेल. धर्माधिकारी आणि कर्णिक फॅमिलीमधला ना क्लास डिफरन्स. आणि तिला हेही कळेल की तिने आयुष्यात किती मोठी चूक केली होती. आणि त्याहून महत्वाचं, अथर्वला सर्वांसमोर आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली इतकं दाबून टाकायचं की आपण असे म्हणू ना, ते करायला तो तयार झाला पाहिजे. त्यानंतर तो आपली कुठलीच ऑफर नाकारू शकणार नाही. म्हणजे काय करायचा विचार आहे तुझा? काय, कधी कधी बायकोला सरप्राईज द्यायचं असतं, खुश होते ती. चला, म्हणजे आता कर्णिकांना फोन करून स्पेशली इन्व्हाइट करायला पाहिजे उद्याच्या पार्टीसाठी. फोन नको, त्यांना घरी जाऊन इन्व्हाइट करूया. तसं कळव त्यांना. घरी मग कळवायला नको, कधी कधी मुलीलाही सरप्राईज द्यावं. पण सरप्राईजच्या नादात त्या कर्णिक फॅमिलीला टेन्शन येईल, त्याचं काय. मी येऊ दे की, तेच तर हवंय आपल्याला. आम्ही इथे उद्याच्या पार्टीचं आमंत्रण द्यायला आलो तुम्हा सगळ्यात. हो, दी म्हणाली मला. पण बाबा, कसली पार्टी? काय तुझं लग्न काय आम्ही थाटामाटात केलं नाही. म्हटलं निदान एक पार्टी तरी द्यावी, नाहीतर माझे बिझनेस मधले कलीग्स, माझे फ्रेंड्स हसतील माझ्यावर, नाही का? आणि उद्याच्या पार्टीमध्येच आम्ही तुमच्या लग्नाची अनाउन्समेंटही करणार आहोत. तेव्हा सगळी जवळचीच माणसं आहेत, तुम्ही नक्की या सगळे. बाबा, परफेक्ट डिसिजन. दुसरा काही चॉईसच नाही आमच्याकडे. सर, म्हणजे प्लीज तुम्ही रागवू नका, पण मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही मनापासून मला किंवा आमच्या लग्नाला ऍक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत तुम्ही सगळ्यांना नका सांगू. हो बाबा, असं हाफ हार्टेडली नको काही. अनन्या, आता आमची पार्टी आम्ही कशी करायची हे तरी आमचं आम्ही ठरवू शकतो, पण त्या बाबतीतही तुमचं काहीतरी एक ओपिनियन असलंच पाहिजे. आता आम्ही कसं ऍक्सेप्ट केलंय, का ऍक्सेप्ट केलंय, ह्याने तुम्हाला काय फरक पडतो? केलंय ना ऍक्सेप्ट, तुम्हाला तेच हवं होतं ना, मजा आलं तर. आणि अथर्व,
मिस्टर जगदीश धर्माधिकारी स्वतःहून तुझ्याकडे आलेत तुम्हाला सगळ्यांना पार्टीसाठी इन्व्हाइट करायला. तेव्हा आता त्यांच्या आमंत्रणाचा मान राखा आणि सगळेजण या. सगळीकडे मनमानी करू नका. नाही नाही, अगदी अगदी बरोबर बोलतायत. आपण आपण सगळ्यांनी जाऊया ना. येऊ येऊ आम्ही सगळे. ए अनन्या, अथर्व, अरे एवढं प्रेमानं बोलवतायत ते, आपण जायला हवं सगळ्यांनी. आम्ही येऊ येऊ, नक्की येऊ आम्ही. हेच ना, आता हे सगळं ऍक्सेप्ट करायला तयार झालेत मग तुम्ही कशाला आडमोठेपणा करताय? हो म्हणजे पायानी धड चालताही येत नाहीये मला. ए अरु कम ऑन, तुला तिथे असं काय करायचंय? इथे तू बसूनच आहेस ना, तशी तिथेही बसून राहा. हवं तर मी गाडी पाठवतो तुमच्यासाठी. नाही नाही नाही, नको नको, येऊ आम्ही. येईल येईल अरुणा पण येईल. ग्रेट, मग उद्या संध्याकाळी 7 वाजता या. ओके, आम्ही निघतो. नाही नाही, असं कसं, तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आला, काही घेतलं नाही तुम्ही. मी ना आमच्या अरुणे नारळाच्या वड्या केल्यात, खूप छान, मी घेऊन येतो. ऐक, नको नको. नाही आम्ही गोड काही खात नाही ना म्हणून. बाबा तू तर पहिल्यांदा आलायस, अटलीस्ट घर बघ माझं. नाही नको, साधारण कल्पना आली आहे मला, उद्या भेटूया. इट्स ओके, तुम्ही बसा. बाबा मी त्यांना सोडून येतो. नाही नको, आता काही गरज नाही त्याची. म्हणजे आम्ही जाऊ ना, नो प्रॉब्लेम. टेक केअर बेटा. वा वा वा, काय मस्त सरप्राईज दिले धर्माधिकारींनी, मजा आ गया. त्यांना असं अचानक इथे बघून अरु आणि भाऊजींच्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडाला होता. हो ना काकीजी, धमाका झाला धमाका. नाही ग, धमाका तर उद्या होणार आहे. आता या अशा चिन्ही चिन्ही वाचवणाऱ्या लोकांना कळेल की बड्या लोकांची पार्टी कशी असते ते. असा पाण्यासारखा पैसा खर्च करतील धर्माधिकारी. तुला माहितीये आपल्या कर्णिकांच्या घरातल्या सगळ्यांच्या वर्षभरातल्या पगारा इतका पैसा ते उद्या एका संध्याकाळी उडवतील. अशी लाईफस्टाईल पाहिजे. जी मी तर खूपच एक्साइटेड आहे. सी बहाने मैं मेरा नया ड्रेस पहनूंगी. अरे वा, नाहीतरी आपल्या घरी पूजा आणि हळदी कुंकूशिवाय अजून कुठल्या हॅपनिंग इव्हेंट्स असतात? डोंट वरी, उद्या तुझी सगळी हाऊस फिटेल. हो ना, मस्त मेकअप, नवीन ड्रेस, ज्वेलरी ना. अगं तशी हाऊस नाही ग सिमरन. मग जरा मोठी स्वप्न बघ. उद्याच्या हाय क्लास पार्टी मध्ये त्या अशा मिडल क्लास लोकांचा पाण उतारा कसा करता येईल ना त्याचा विचार कर. माझा अपमान करते का अरु? येता जाता मला अक्कल शिकवते. या सगळ्याची परतफेड मी व्याजा सकट करणार आहे. अशा साध्या राहणाऱ्या, उच्च विचार करणाऱ्या आणि मठ्ठपणे वागणाऱ्या मध्यम वर्गीय कर्णिक कुटुंबियांना त्यांची खरी लायकी काय आहे हे देविका दाखवणार.